కోకో ఎవడు దిక్ प्रॉब्लम है ना गाइज, बारिश नहीं हो रहा है और प्लान था हमारा अंधर वन का, लेकिन लास्ट थ्री वीकेंड्स अगर आप बैक टू बैक देखो ना, बारिश नहीं, एकदम से थम गया। मतलब अगस्त पूरा ऐसा लग रहा है कि पूरा ड्राई ड्राई जाने वाला है ना। तो अभी ये वीकेंड हमको बिल्कुल भी मिस नहीं करना था, और सॉरी वेस्ट नहीं करना था इन अदर वे। और आज हम जाने वाले, क्यों जाने वाले, तो क्या खाने का था? दादाजी मिसल। किधर है ये? वी ऑलरेडी रीच्ड बाय द वे, पता नहीं वहां पे आगे है ना। हाँ आगे है, और अभी लेट्स टेस्ट दादांची मिसल। वैसे मैं बहुत सारा मिसल टेस्ट कर चुका हूँ और सभी मिसल मुझे सेम ही लगते हैं। निखारा मिसल है ना वो। हाँ कोको, कोको तू क्या खाएगा, क्या खाएगा कोको? टाटा क्या कोको टाटा खाए? गाइस ये देख सकते हो सारे रिव्यूज जो इस मिसल सेंटर को मिला है। अभी प्राइस नथिंग बट रिव्यूज बाय द वे, द बेस्ट सर्विस ग्रेट ऑफ क्वालिटी। तू क्या लिखने वाले? लिखा के तो देखती हूँ उसके बाद। आउट ऑफ द मिसल ना, यहाँ पे दादान सा स्वादिष्ट मसालेदार चाह भी बहुत फेमस है गाइस, सो इफ यू कैन जस्ट हैव अ टेस्ट, यू मे बी टेस्ट करोगे। बेस्ट पार्ट बता दो दादांची मिसल का, अगर आपके पास अगर छोटा बेबी हो ना तो उनके पास थोड़ा सा एक अरेंजमेंट भी है, जो यहाँ पे देखो झूला भी वो लोग ने अरेंज करके दिया है। नमस्कार दादा। नमस्कार, याच्या अगोदर आमची मिसळ आपण ट्राय केली? नाही नाही, याच्या अगोदर कधीच नाही। पहिल्यांदा? हो, काय हरकत नाही। आमच्याकडे एक पद्धत आहे, आम्ही मेनू कार्ड ठेवत नाही, आम्ही मेनू कार्ड डेमो दाखवतो। ओके। तर आमचे दोन टाईपचे मिसळ, तंदूर निखारा स्मोक वाली मिसळ आणि विदाऊट स्मोक वाली। ओके, रेडी? चला, सगळ्यात प्रथम दादांची तंदूर निखारा मिसळ लोणावळ्यामध्ये आपले स्वागत। नमस्कार। नमस्कार। आपण कोण? आम्ही पनवेलवरून आलो। पनवेलवरून, हरकत नाही। मी दादा, ही दादांची तंदूर निखारा स्मोक वाली मिसळ। वाव, सेम मिसळ विदाऊट स्मोक। आपल्या महाराष्ट्रात मिसळला आजच्या तारखेला 100 वर्ष आणि 198 दिवस झाले। छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा कोल्हापूरमध्ये मिसळ चालू केली त्याला आज 100 वर्ष आणि 198 दिवस झाले। ओके। आजपर्यंत अशी ओपन बाऊलमध्ये मिसळ मिळत आली। ही तंदूर निखारा स्मोक वाली मिसळ महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम आम्ही मार्केटला आणली, अशी ही संपूर्ण दादांची तंदूर निखारा स्मोक वाली मिसळ, सेम मिसळ विदाऊट स्मोक। याच्याबरोबर कोशिंबीर, 2 पाव, रस्सा, दही आणि स्वीट, याचे संपूर्ण मसाले आमचे घरचे उकळत कुटलेले, जेमिनी सनफ्लॉवर ऑइल फिल्टरचं, जेमिनी सनफ्लॉवर ऑइल फिल्टरचं पाणी, आमच्या लोणावळ्यामध्ये नवरत्न चिकी नाव आपण ऐकलं असं, एकदम ब्रँडेड कंपनीचा फरसान, याच्याबरोबर दही येतं ते मातीच्या हंडीत घरी लावलं जातं, स्वीटमध्ये गुलाबजामून येतो तो पण घरी बनवला जातो, आणि ही संपूर्ण टीम माझी फॅमिली आहे। अशी ही संपूर्ण दादांची तंदूर निखारा स्मोकवाली मिसळ, सेम मिसळ विदाऊट स्मोक। सुप्पर सुप्पर। ओके, धन्यवाद। आमच्याकडे लहान मुलांसाठी पाळणा पण ठेवले ते खूप आवडलं, आणि समोरचं जे शिक्षण आहे हे आमच्याकडे मांडी घालून बसण्याचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की लहान मुलांचे पाय खुर्चीवरनं खाली टेकत नाही, ते पडतात। आम्हाला तो पण अनुभव घ्यायचा होता, पण आता पावसाळ्यामुळे पडतात आणि ते पडतात ते अंगावर घेऊन येतात। बऱ्याचदा ताईंना काय होतं बाळाला घेऊन मिसळ खाते ते, म्हणून आम्ही बरोबरसाठी पाळणा पण ठेवतो। ते खूप 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 म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये असायला पाहिजे। आम्ही काय करायचं माहिती आहे का, कुठे गेलं ना तर असंच त्रास व्हायचा आम्हाला, मग आम्ही पार्सल घ्यायचं आणि घरी जाऊन घ्यायचं। धन्यवाद दादा, धन्यवाद। एवढा किती मिसळ लावायचे आपल्या? आपले 2 लावा दादा, एक तंदूर आणि एक स्मोक आणि एक विदाऊट स्मोक, म्हणजे दोन्ही टेस्ट करत होतो। आपल्यामध्ये लेफ्ट हँड कोण आहे? लेफ्ट हँड नाही आहे, पण कशाला विचारला हे प्रश्न? का विचारलं तर मी मिसळची डिश लावल्यानंतर मी नंतर तुम्हाला सांगेल त्यात। ओके, का विचारलं? ओके, परफेक्ट। माझ्याकडे एक पद्धत आहे, आपली जी महाराष्ट्रीयन पद्धत जी आहे की डिश लावताना जेवणाची जेव्हा डिश लावतो लोणचं कुडे, पापड कुडे, लिंबू कुडे, पाण्याची बॉटल कुडे ठेवायची। माझ्याकडनं तुम्हाला नवीन पिढीला संदेश द्यायचा की ज्या तरुण मुली असतात लग्न झालेल्या, काल आपली आई असते उद्या आपले सासूबाई असतात, की लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या आधी आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात जसा मेनू तशी डिश कशी वाढायची।
ते तुम्हाला आता सांगून टाकतो. परफेक्ट परफेक्ट, धन्यवाद त्याबद्दल. आता सांगून टाकतो. हो हो. समजा उदाहरणार्थ काय आजचं तुमचं मेनू काय मिसळपाव. हां. सगळ्यात प्रथम आता ही मी राईटची डिश लावलेली. सगळ्यात प्रथम मिसळची हंडी. हां. राईटची डिश आहे. प्रथम स्पून लावा घेतला, मग कोशिंबीर, मग पाव, रस्सा, दही तिखट लागलं म्हणजे दही मिसळ खायची असेल तर दही तिखट लागलं तर स्वीट. जर डिश राईट लावली आणि मी जर लेफ्ट असेल तर स्पूनला इकडे त्रास होतो घ्यायला. कोशिंबीरला इकडे अर्याला पावलं इकडे तिकडे नसा एक सिक्वेन्स प्रोटोकॉल ज्याला म्हणतो आपण. सुपर. आमच्याकडनं माझ्याकडनं तरुण पिढीला एक संदेश द्यायचा आहे. त्यावेळेस पाहुणे येतील त्यावेळेस आपली त्यांची डिश कशी लावावी, जसा मेनू तशी डिश कशी लावावी. खरंच एकदम इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. मिसळ येत आहे. हो हो. तंदूर आणि साधी. आता मी मिसळ लावायला घेतलेली आहे. त्याच्याबरोबर कोशिंबीर लावले, दोन पाव गरम, दोन पाव दही आणि स्वीट. आता मी मिसळ भरून देतोय. माझी मिसेस आता मिसळला त्याला गार्निशिंग करून देतो. चालेल चालेल. आणि आता स्मोक जो येतो ते कसं ठेवतो तुम्ही? आता तुम्हाला दाखवतो मी मिसळ. आता ओके ओके. मला विदाऊट स्मोकची लावतोय. मिसळ सेम राहते पण ही विदाऊट स्मोक आणि ही स्मोक. आता ही विदाऊट स्मोकची लावली मी. ओके. ही विदाऊट स्मोक. गरम आहे का? बटर टाकतं का घी? त्याच्यावर प्युअर चलवणी असतं एकदम. ओके. वा हो. रेडी रेडी रेडी. चल. ओ वंडरफुल वंडरफुल दादा. धन्यवाद धन्यवाद. ही आमची तंदूरी मिसळ. ही तंदूर स्मोक होती मिसळ. ओके. आणि ही विदाऊट स्मोक. आणि हे स्मोक जास्त वेळ ठेवायचं असतं का? हे जास्त वेळ स्मोक ठेवायचं याच्या चवीमध्ये जास्त चांगला फरक. हो चालेल ठेवलं. फक्त व्हिडिओसाठी लोक आजकाल व्हिडिओ करायचं म्हणजे जास्त वेळ. ह्याच्यामागे सायन्स कसं आहे की जशी आपली पावसाची प्रोसेस आहे, जमिनीची वाफ वर जाते आणि ढग त्याला अडवतात आणि त्याचं बाष्पीभवन होतं, मग पाऊस पडतो. बरोबर. सेम ह्याच्यामध्ये असं आहे की ही जी गरम वाफ आहे ना जास्त वेळ कोंडली त्याच्यात ते डोराचं स्टीम होऊन जातं, पाणी होऊन जातं. तसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्या प्लेटमध्ये पाणी यायला चालू आलं. आणि तंदूर आणि निखारा. तंदूर हा परदेशी शब्द आहे, हा अफगाणिस्तान मधून आला. बरोबर बरोबर. आपण हॉटेल जातो तंदूर रोटी मागतो पण ती निखाराच भाजी असते. निखारा, कोळसा, विस्तव हा आपला महाराष्ट्रीय मराठी शब्द आहे. आपण इकडे त्याला चूल, चुला, भट्टी, शेगडी म्हणतो, ते लोक तंदूर म्हणतात. म्हणून तंदूर रोटी तंदूर. आता मला सांगायचं, मला नवीन पिढीलाही सांगायचं की परदेशी निघून गेले त्यांच्या काही वस्तू असू, शब्द असू, कपडे असू, हे इथं सोडून गेले आपण तेच फॉलो करतो. आपली संस्कृती पाहिजे. त्याच्यासाठी मी लोकांना हे सांगत असतो की त्यातला फरक काय आहे, तंदूर आणि निखारा म्हणजे काय. ते सगळे शब्द आहेत ना ते मुघल लोकांचे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की खारी वासांची पद्धत म्हणून ही आपली संस्कृती कुठेतरी जपली पाहिजे. म्हणजे मिसळच्या व्यवसायावरून आम्ही संस्कृतीला पण जास्त प्राधान्य देतो. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद. चला आता मिसळची. थँक्यू सो मच वन्स अगेन. ही तंदूर निखारा मडक्यामध्ये बनवण्याचा उद्देश काय होता? आपली ही जी आजकालची नवीन पिढी, त्यांना माहीत असावं की आपले पूर्वज मातीचे भांडे जेवण करायचे आणि बनवायचे, याचा स्वाद कसा असतो. बरोबर बरोबर. हे मी ह्याच्या डिश बरोबर मी ज्यावेळेस लहान मुलं असतात त्यांच्या पालकांना मी नेहमी सांगतो की तुम्ही त्या मुलांनाही सांगा बेटा हे मातीचं भांडं हे अशी अशी व्यक्ती बनवतो, त्याची संपूर्ण प्रोसेस हिस्ट्री सांगा. हा कोळसा जंगलामध्ये लाकूड तोड होते आणि मग त्याचा कोळसा, ह्याला चारकोल कोळसा, जे प्रत्येकाने आपापल्या लँग्वेजमध्ये मुलांनाही शिकवलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता अजून एक तुम्हाला एक फीडबॅक द्यायचं होतं, म्हणजे तुम्ही बघा कसं वाटतं तुम्हाला. आता आपल्याकडं दोन स्टेपची मिसळ आहेत, एक तर फेमस आपला निखारा आणि दुसरा साधी मिसळ. बरोबर. मग तुम्ही असं व्हरायटी आणण्याचा तुमचा आहे प्लॅन फ्युचरमध्ये, जसं चिकन झालं? नाही नाही नाही, नॉनव्हेजमध्ये नाही. माझी जैन मिसळ जास्त फेमस आहे. माझ्याकडे सर्व जैन गुजराती लोक आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने लाईक केलेलं की माझी जैन मिसळ सगळ्यात उत्कृष्ट आहे. ओके ओके. त्यांचं जे काय प्युअर म्हणजे प्रोसेस आहे ती मी फॉलो करतो. आणि याच्याबरोबर माझी अजून एक डिश होती ती मी आता मध्ये तरी बंद केली. एक जसं आपण पाणीपुरी खातो तसं पुरी मिसळ वगैरे असं माझं होतं की बाबा आता समजा आता समजा ही पाचशी वेळ आहे की आता बाबा मला मिसळ जरा हेवी होते तर मला लाईट खायचं की आता तुम्ही दोघे जण आहे मग मी लाईट खाऊ शकतो, मला काही एवढे हेवी जाणार. बरोबर. मग त्यावेळेस माझ्याकडे एक पुरी मिसळ म्हणून माझी एक हे आहे की ते पाणीपुरीसारख्या पुऱ्या अशा लावलेल्या असेल त्याच्यामध्ये मिसळचं म्हणजे त्याच्यामध्ये फरसाण वगैरे, बटाटा वगैरे, आलू वगैरे भरून सगळं नमकीन टाकून त्याच्यावर फक्त मिसळचा रस्सा टाकणं शॉर्ट करणं, पुरी शॉर्ट.
ओके आता शेवटचा प्रश्न दादा, तुमचं तिथं बॅनर पाहिलं आम्ही, चहा तंदूर चहा, तो पण तंदूर आहे बरं? तंदूर चहा नाही, अच्छा मसाला चहा, सॉरी मसाला चहा, मसाला चहा म्हणजे माझ्या चहामध्ये मसाल्याचे 12 पदार्थ त्यात मी टाकलेले. बापरे, जेणेकरून ते सगळे पदार्थ घरीच बनवतो? घरीच बनवतो. 12 पदार्थ म्हणजे जे लवंग दालचिनी वेलची सुंठ मसाला हे पदार्थ, अच्छा अच्छा, हे जसं कोविड काळामध्ये की तो काढा प्रसिद्ध झाला होता त्याच्या अगोदरपासून मी हे चहामध्ये हे करतो. म्हणण्याचा उद्देश काय की आपल्या शरीरात नेहमी हे असे काहीतरी गरम पदार्थ वगैरे, ते सुद्धा मी नक्की ट्राय करणार आहोत. नक्कीच, धन्यवाद पदार्थ, थँक्यू फॉर सगळं दादा. फ्लेवर है स्मोक का? एक नंबर, मस्त एक नंबर. फ्लेवर कैसा लग रहा है? हाँ स्मोक का, निखारा. ओके, मैं अभी दोनों ट्राई करने वाला हूँ, नॉन स्मोकी और स्मोकी. ओके सो लेट्स सी हाउ द टेस्ट वाज. इससे पहले मैंने ट्राई किया था वैसे, लेकिन पुणे में था एंड दैट वॉजेंट अप टू द मार्क. लेकिन अभी ये टेस्ट करते हैं. ये सादा है वैसे, लेट्स सी सादा वाला. सादा वाला जो है ना गोवन चिमसोड़ है ना, उससे बेटर है. सादा वाला ही बहुत अच्छा है. अभी मैं टेस्ट करता हूँ तंदूरी निखारा. My God. एक नंबर दादा, दोघांमध्ये फरक जाणवतो ना, म्हणजे 360 degrees एकदम उलटा. धन्यवाद वन्स अगेन दादा. मी ज्यावेळेस मिसळचा कन्सेप्ट चालू केला आता 4.5 वर्ष झाले, पण पहिल्या दिवसापासून मी एक हे ठेवलं होतं, काय त्याला म्हणतो ना, ध्येय समोर ठेवलं होतं की माझी मिसळ क्वालिटी क्वांटिटी प्रेझेंटेशन स्वच्छता आणि क्लीननेस या तत्वावरती मी, या 5 तत्वावरती मी उभा आहे. म्हणजे जर तुम्ही म्हटलात की दादा सर्व चांगले स्वच्छता नाही, एका एका ह्याला राग आला तर मी हलणार नाही, बरं क्वालिटी नाही एकाला राग आला तर मी हलणार, तर ह्या कोणालाही राग न येण्यासाठी मी स्थिर असणं फार जरुरी आहे. या तत्वावरती मी आणि आमच्या, तुम्ही तर एकदम म्हणजे CMMI लेवल 5 जी कंपनी असतात ना, येस तसं विचार आहे तुमचा? नाही विचार हा त्या पद्धती, आणि ज्यावेळेस मिसळ मी चालू केली, आता तुम्ही पाहिलं असेल मिसळला, एक्स्ट्रा काही गोष्टी नाही करता, जे मिसळला साजेस आहे त्याच तेवढंच मटण त्याच्यामध्ये आहे. पण दादा हे ना मिसळ आपलं कैरीचं पण त्यांना आण जरा टेस्ट करायला पांढऱ्या चहाच्या मोठ्या ग्लासमध्ये. सोलकडी आहे, आता संपली, आज रविवार असल्यामुळे आमचं कैरीचं पण आहे, माझ्या घरच्या शेतातल्या कच्च्या कैरीचं जे आंब्याची झाड आहे त्या कच्च्या कैरीचं बनवलं कैरी पण आहे, ते पण तुम्हाला टेस्ट द्या. अभी नेक्स्ट डोस आहे ये 3 जो सिरप लेके आया है, बताए क्या क्या है? मैं कभी ध्यान नहीं दिया रे. ये सोलकड़ी है और ये कैरी का, कच्ची कैरी का पन्ना कुछ बोलते हैं. ओके, और ये ताक. ठीक है, ताक मुझे समझ में आ रहा है, वो मेरे लिए रख, बाकी सोलकड़ी टेस्ट कर. नमस्ते, ये टेस्ट कर कच्ची कैरी. कोकम शरबत के जैसा. अच्छा ओके, टेस्ट गुड. अभी ताक में वाह मस्त है, ये मस्त है. हमारा हो गया वैसे खाने का, लेकिन ये निखारा मिसल इतना टेस्टी था कि एक्स्ट्रा ही बॉल मंगाना पड़ा हमको, है ना? जरूर ख़त्म करना है. अभी फाइनल डोज है गाइस यहाँ का दादांची मिसल. वैसे ये जो है ना 12 तरीके का मसाला का चाय, वो ज़्यादा स्वादिष्ट फेमस है ऐसा उनका क्लेम है. सो विल डेफिनेटली टेस्ट दिस, क्योंकि वो टेस्ट करेगी. मैं तो कॉफ़ी अपना, क्योंकि फिल्टर कॉफ़ी है, राइट? फिल्टर कॉफ़ी है. तो फिर टेस्ट
इसी के साथ गाइस अपना मिसल का जो टेस्ट करना था आज, मिसल रिव्यू कैसा था? डिलीशियस था बहुत। सब कुछ मतलब जो फूल कड़ी, दही भी बहुत अच्छा था। अच्छा, ज़्यादातर दही खट्टा होता है ना। हाँ, बहुत मतलब फ्रेश था एकदम। ओके, जैसे अभी बनाया है। और जो मसाला चाय था दादा का, जो बहुत ज़्यादा सेकेंड बहुत पॉपुलर है, उनका मानना है, तो हाउ डिड इट टेस्ट? बहुत अच्छा था। कॉफ़ी तो बहुत ज़्यादा क्रीमी था, मैंने मतलब शायद ही ऐसा कॉफ़ी टेस्ट किया होगा। एनीवेज, तो अभी हमारा ये व्लॉग यहाँ पे कंक्लूड करते हैं, और जो बिल हुआ दैट इज़ रफली 390, लेकिन बिल जो है ना अभी पर मिसल वो लोग डिफर करता है कि आप कैसे लेते हो। अगर आप तीन जन आते हो और दो मिसल ऑर्डर करते हो, देन इट विल बी लाइक लिटिल बिट एक्सपेंसिव फॉर यू, लेकिन ऐसा मत करना। अगर आप तीन आते हो तो तीन मिसल ऑर्डर करना, 10 आते हो तो एटलीस्ट 12 मुझे मिसल ऑर्डर करना, लेकिन वो लोग भी अफोर्ड करना चाहिए आपको देने में, ताकि उनको प्रॉफिट मार्जिन भी निकालना होता है, करेक्ट। लेकिन आप अगर दो मिसल ला रहे हो और 5 लोग बैठ रहे हो और सिर्फ यू नो ग्रेवी मंगवा रहे हो या फिर स्वीट्स मंगवा रहे हो, बहुत सारी चीज़ें मंगवा रहे हो, राइट, एडिशनल पाव ऐसे करते लोग, और ऐसे ही बहुत सारी फैमिलीज़ ने अभी हमारे सामने, हमारे पहले और हमारे बाद में भी किया है, बाद में भी किया है। तो ट्राई टू अवॉइड सच थिंग्स, और जितने लोग आ रहे हो उतना मिसल मंगवाना, कम मत मंगवाना, ज़्यादा मंगवाना लेकिन कम मत मंगवाना, ताकि ये हम डेली नहीं लेते, डेली नहीं खाते, सिर्फ टेस्ट का मैटर होता है, राइट। तो टेस्ट करने के लिए आते हैं तो थोड़ा सा बजट रहना चाहिए इन माई ओपिनियन। हॉस्पिटैलिटी तो बहुत ही माइंड ब्लोइंग था गाइस, जो खास करके वो जो अशोक बोंद्रे दादा है ना, उनका मतलब हर 5 या 10 मिनट बाद, मीन एटलीस्ट आप पूरा आपका मिसल होने तक लगभग 4 से 5 बार तो आपको पूछेंगे कि टेस्ट कैसा है, देन ही ऑफर फ्यू मोर थिंग्स एज अ कॉम्प्लीमेंट्री, ओके। तो हॉस्पिटैलिटी तो नेक्स्ट लेवल था, तो यू कैन गिव अ ट्राई बाय विजिटिंग दादांची निखारा मिसल, तंदूर मिसल। लेट मी डीफोकस माई सेल्फ, और ये कुछ है आपके लिए बहुत ही इंपॉर्टेंट चीज़, अगर आप कभी प्लान करते हो तो यू कैन फर्स्ट गिव अ कॉल और कंफर्म करते हो कि वो लोग अवेलेबल है या नहीं, क्योंकि लास्ट वीक हमने एक बार अटेम्प्ट किया था और थोड़ा सा लेट हुआ था, 6 या 6:30 बज गए थे, लेकिन एग्जैक्ट वही टाइम पे ये लोग क्लोज कर देते हैं। सो मेक श्योर यू गिव अ फ़ोन कॉल एंड कंफर्म वेदर दे अवेलेबल और नॉट। सो ये उनका ब्रांच नंबर 1 जो अभी मैं हूँ अपने पुणे लोनावला हाईवे पे, और ये दूसरा मावड़ में, अगर आप पुणे में हो तो ये उनका सेकेंड ब्रांच है।